अरे बजरंग बली की जय कहना ये हिंदुस्तान में गुनाह है क्या? हुई थी बात कि बजरंग बली की जय कहने वाले को आप जेल में डाल देते हो, आमदार हो, खासदार हो, सामान्य कार्यकर्ता हो। मैं महाराष्ट्र की माफिया सरकार को पूछना चाहता हूं कि बजरंग बली तू जय मरना, हनुमान चालीसा का पठन करना आ राजद्रोह है? उद्धव ठाकरे यांच्यासाठी तो राजद्रोह असू शकतो, पण या भारतीयांच्यासाठी राम हा आमचा भगवान आहे आणि रामाचा भक्त हनुमान हा आमचा आदर्श आहे। उद्धव ठाकरे जी तुमच्यासाठी तुमचा माफिया सैनिक आदर्श असेल, तुमच्यासाठी तो अल्पेश अजमेरा घोटाळेबाज आदर्श असेल, तुमच्यासाठी किरीट सोमय्याची तीनदा हत्या करण्याचा प्रयत्न करणारे तुमचे माफिया सेनेचे गुंड आदर्श असेल, पण राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी राम आणि राम भक्त हनुमान आदर्श आहे आणि राहणार आहे। वो मुख्यमंत्र्याच्या पदासाठी तुम्ही हिरवे धारण करा, जे करायचं ते करा, आम्ही बदे येणार नाही, आम्ही पाहणार पण नाही, परंतु तुम्ही आमच्या भगवाला हात लावला तर मतांसाठी, अल्पसंख्याकांसाठी, हिरवा रंगासाठी जर भगवान हिंदुत्वाची छेडछाड़ केली तर राम भक्त हनुमानाचे आम्ही भक्त हो, तुमची घोटाळ्याची लंका आणि माफिया सरकारचा दहन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। काय लावलंय अलीबाबा 40 चोरची सरकार, 40 पैकी अर्धे कोणी पोलीस स्टेशनचा तो कोणी वकिलांच्या कार्यालयात, कोणी सीबीआय, कोणी इन्कम टॅक्स, कोणी ईडी, कोणी उच्च न्यायालयात, कोणी सर्वोच्च न्यायालयात, तर कोणी हॉस्पिटलमध्ये धक्के खात आहे। अर्धे मंत्रिमंडळ अनिल देशमुख तर गेला जेलमध्ये, नवाब खूप बोलत होता त्याचाही नंबर लागला, राम बोलवाय राम। बाकी अठरांवर चौकशी आणि कारवाई सुरू आहे, जो घोटाळा करणार त्याला तोडणार नाही। मग तो घोटाळेबाज उद्धव ठाकरेंचे मंत्रिमंडळाचे मेंबर असो की उद्धव ठाकरेंचे परिवाराचे सदस्य असो, नंबर तो लगेगा। ठाकरे सरकार के मंत्रियों के तो नंबर लग चुका है, अब ठाकरे परिवार की बारी है। रश्मि उद्धव ठाकरे से 19 बंगले कुठे गेले हे तो आम्हाला सांगावंच लागणार, सांगायचं की नाही? अनधिकृत बंगले होते का? सीआरझेड मध्ये बांधले होते, बेनामी बंगलो होते? बंगलो तर होते, आपणच लिहिले आहेत हे माझे 19 बंगलो आहेत, माझा नावावर करा, हे तर उद्धव ठाकरेंनीच लिहिलं होतं। 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंत घरपट्टी कोणी भरली? रश्मी ठाकरेंनी भरली की नाही? मग घरपट्टी भरतात, वीज बत्ती वीज कर भरतात, आरोग्य कर भरतात, आणि मग जो किरीट सोम्याने तुमची बेनामी संपत्ती उघड केली तर बायकोचे पाय पण धरतात। अरे बाबा मला वाचो, तर 19 बंगलो वाचवायला गेलो तर मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाणार। अरे एवढा मोठा विश्वासघात करून मुख्यमंत्री पद मिळवलं आहे, 3:45 रात्री 19 बंगलो गायब। बंगले का हिसाब तो देना पड़ेगा। उद्धव ठाकरे यांचे मेहुणे
पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकरचे 13 फ्लॅट जप्त झाले की नाही? 6.5 कोटीची संपत्ती जप्त करून दाखवली, दाखवली की नाही? याला म्हणतात दाखवणार। आम्ही ते एक घोटाळे आणि घोटाळे बाजूची संपत्ती दाखवतोय, तुम्ही पण तुमची बेनामी संपत्ती किती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा ना, जरा दाखवा। कोविड मध्ये या सरकारने माफिया नेत्यांनी जे पैसे कमवले आहेत त्याला हिंदुस्थान आणि महाराष्ट्राची जनता कधी माफ करणार नाही। ज्या कोविड पीडित परिवाराला जाऊन भेटा जरा, किती लोक मृत्यू, रेमडेसिवीर मिळत नव्हतं। त्या उद्धव ठाकरे सरकारने एका दिवशी 2 कंपन्यांना ऑर्डर दिल्या,